असं आहे, आदित्य ठाकरे बालिशसारखे वक्तव्य करत आहे. जर पवारसाहेब त्यांना सोडून गेले तर आज जी परिस्थिती उद्धव ठाकरेची आदित्य ठाकरेची आहे त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती होईल. म्हणून याच्यावरूनच लक्षात येते की उद्धव ठाकरे हे स्वार्थी माणूस आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोणावरही खोटे आरोप करून स्वतःची पोळी शेकणे हे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेची सवय झाली. आदित्य ठाकरेंनी गोप्य स्फोट केला की एकनाथ शिंदे मातोश्री होऊन रडले होते, मी जर भाजपमध्ये गेलो नाही तर मला माझ्या मागे ईडी लावतील आणि तुरुंगात टाकतील, मला तुरुंगात टाकतील, काय आपली प्रतिक्रिया? असं आहे, आदित्य ठाकरे बालिशसारखे वक्तव्य करत आहे. एखाद्या हताश झालेला निराश झालेलं हे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आहे आणि निराशापोटी त्यांना माहीत पडलं आता वेळेनुसार शरद पवार साहेबसुद्धा त्यांची साथ सोडेल. म्हणून काल मला असं वाटतं ज्यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप केला, काल तुम्ही पाहिलं की शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे पाय पकडले त्यांनी पवार साहेबांचे की आम्हाला या संकटामध्ये सोडून जाऊ नका. आणि या ठिकाणी जर पवारसाहेब त्यांना सोडून गेले तर आज जी परिस्थिती उद्धव ठाकरेची आदित्य ठाकरेची आहे त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती होईल. म्हणून ढसाढळाची परिस्थिती आणि पायापळाची परिस्थिती हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे झालेली आहे, त्यामध्ये कुठली शंका नाही. मला असं वाटते एकनाथ शिंदे हे कुठंतरी उद्धव ठाकरेंच्या ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं की एक कार्यकर्ता मी बाळासाहेबांचा मुख्यमंत्री बनवील, पण ते न बनवता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मला असं वाटते कार्यकर्ता जर मुख्यमंत्री झाला असता तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे झाले असते, पण एकनाथ शिंदेला बाजूला ढकलून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. बाळासाहेबांना सांगितलं होतं की शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल, तर मला असं वाटते बाळासाहेबांना सांगितलं होतं शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल, तो शिवसैनिक होता एकनाथजी शिंदे आणि त्यांना डावलून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. म्हणून याच्यावरूनच लक्षात येते की उद्धव ठाकरे हे स्वार्थी माणूस आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोणावरही खोटे आरोप करून स्वतःची पोळी शेकणे हे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेची सवय झाली.